हॅलो एवरीबडी. सो घरच्या घरी आयब्रोज कसे करायचे हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बऱ्याच जणांना जेव्हा ते थ्रेडिंग करतात ना त्यामुळे त्रास होतो किंवा आयब्रोजवळचा एरिया लाल होतो, तिथली स्किन बऱ्याच जणांची इरिटेट होते आणि बऱ्याच जणांना काय होतं थ्रेडिंग केल्यावरती पुरळंसुद्धा येतात. सो या सगळ्या त्रासापासून वाचण्यासाठीच आजचा व्हिडिओ असणार आहे. आज मी तुम्हाला आयब्रोज करण्याची एकदम सोपी पद्धत सांगणार आहे. ही पद्धत फॉलो करणं ही सोपं आहे आणि त्यामुळे आयब्रोजला शेप देणंसुद्धा तुमच्यासाठी त्रासदायक नाही ठरणार. सो येस, लेट्स गेट राईट इन टू द व्हिडिओ. सो आयब्रोज करताना सर्वात पहिले काय करायचं आहे, इथे आयब्रोजच्या बाजूला म्हणजे जितके तुम्हाला आयब्रोज हवेत, जितकं तुम्हाला ट्रिम करायचं आहे तितकं तिथे तुम्हाला तेवढी बॉर्डर काढून घ्यायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मला माझे हे एक्स्ट्राचे हेअर्स काढायचे आहेत, राईट, पण माझा जो आयब्रोजचा शेप आहे तो मला तसाच ठेवायचा आहे. सो इथे मी बॉर्डर काढून घेते आहे म्हणजे मला कळेल की या लाईनच्या आतमध्ये मला जायचं नाही आहे. सो त्या बॉर्डरलाच धरून मी प्रॉपर तिथून ट्रिम करायला स्टार्ट करेन, सो दॅट माझे एक्स्ट्राचे केस आहेत ते निघणार नाहीत. सो इथे मी काजळचा यूज करून ती बॉर्डर काढून घेते आहे. सो आता तुम्ही बघू शकता काजळ पेन्सिलने मी इथून अशी बॉर्डर काढून घेतली आहे, राईट. आता याच्या आत मी जाणार नाही आहे, हे जे बॉर्डर आहे त्याच्या बाहेरचे जे एक्स्ट्रा माझे केस आलेत ते मी फक्त रिमूव्ह करून घेणार आहे. सो हे जे बारीक बारीक केस आहेत ते मी इथून काढून घेते. सो माझ्या ना डोळ्यांच्या वरती सुद्धा इथे बारीक बारीक केस आहेत जे लिटरली दिसत सुद्धा नाही आहेत. सो मे बी ते कॅमेरामध्ये पण कॅच होणार नाहीत पण मला इथे ते केस दिसत आहेत. सो तेच जे केस असतात ना ते मी हळूहळू करून काढते आहे एक एक करून, सो दॅट आपल्याला जो प्रॉपर शेप आहे तो अचीव्ह करता येईल. सो तुम्ही बघू शकता की असे बारीक बारीक केस मी माझे जे पण एक्स्ट्राचे हेअर होते ते काढून घेतलेले आहेत. आणि आता मी मध्ये जे आपले केस येतात मध्ये पण अशी थोडीशी हेअरलाईन असते तीसुद्धा मी रिमूव्ह करते. सो जेव्हा पण तुम्ही रेझरने शेव करताय तेव्हा तुम्हाला तिरका धरायचा आहे, म्हणजे या अँगलने धरायचा आहे. असा जर तुम्ही रेझर धरला तर तुम्हाला कट्स होत नाहीत, ठीक आहे. सो व्यवस्थित कधी पण असा तिरका रेझर धरून तुम्हाला तिथले जे केस आहेत ते काढायचे आहेत. आणि जर इन केस तुमची स्किन तिथली खूप जास्त सेन्सिटिव्ह असेल ना, तर तुम्ही जेव्हा ते तुमचे आयब्रोज कराल किंवा तुम्ही फेस शेविंग जरी रेझरच्या मदतीने करत असाल तर ॲलोवेरा जेल आधी अप्लाय करा आणि मग तुम्ही शेविंग करा. मोस्टली जर तुम्ही फेस शेविंग करताय तर त्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी ॲलोवेरा जेल यूज करायचंच आहे. आणि आयब्रोज करताना सुद्धा जर तुमचं तिथला एरिया खूप जास्त सेन्सिटिव्ह असेल तर आयब्रोज करण्याच्या आधी तिथे ॲलोवेरा जेल अप्लाय करा. याने तुमची जी आयब्रोज करण्याची प्रोसेस आहे ना ती खूप स्मूथली होईल आणि आयब्रोजसुद्धा व्यवस्थित होतील. सो येस, सो अशा पद्धतीने मी हे सगळे आयब्रोज माझे करून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला जर इथून जर एक्स्ट्रा केस आलेले असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, छोटीशी सिझर घ्यायची आहे. मार्केटमध्ये तुम्हाला आयब्रोज करण्यासाठी स्पेशली ज्या सिझर्स आहेत त्या मिळून जातील इझिली. सो ती सिझर घेऊन तुम्हाला वरचे केस ट्रिम करून घ्यायचे आहेत. सो तुमचे जे आयब्रोज आहेत ना त्या लेवलला तुम्हाला ते कट करून घ्यायचे. अदरवाईज इथून सगळा जो पार्ट आहे तो तुमचा ग्रूम्ड दिसेल आणि हा जो भाग आहे आयब्रोजच्या ज्या स्टार्टिंगचे जे केस असतात ना तिथलेच केस जास्त वाढलेले दिसतील. सो तुम्ही काय करू शकता, सीझरनी तो जो भाग आहे तो ट्रिम करून घेऊ शकता. सो येस, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आयब्रोजला शेप कसा द्यायचा हे आज आपण जाणून घेतले.
राईट. सो तुम्हालासुद्धा जर घरच्या घरी आयब्रोज करायला सुरुवात करायची असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही एकदा पार्लरमध्ये जसं रेग्युलरली आयब्रोज करताना तसं करून घ्या. त्यानंतर तुमचे जसे थोडे एक्स्ट्रा केस वाढायला लागतील ना तसं तसं तुम्ही ते केस मी जी पद्धत सांगितली आहे ती वापरून तुम्ही काढू शकता. म्हणजे याने काय होईल, तुमच्या आयब्रोजचा शेप जो आहे तो मेंटेन राहील. कारण तुम्ही जर खूप जास्त आयब्रोज वाढून दिले आणि मग स्वतः आयब्रोज करायला गेलात तर तुमचा जो आयब्रोजचा शेप आहे तो बिघडू शकतो. कारण आपण प्रोफेशनल नाही आहोत, राईट. सो त्यामुळे तुम्ही काय करू शकता, मी जी आज पद्धत सांगितली ना त्याने तुम्ही तुमचे एक्स्ट्रा केस काढून घेऊ शकता. म्हणजे याने काय होईल, तुमच्या आयब्रोजचा जो शेप आहे तो मेंटेन राहील आणि पार्लरमध्ये जाऊन आयब्रोज करणं जे तुमच्यासाठी त्रासदायक ठरतं ते सुद्धा होणार नाही. सो येस, आयब्रोज करण्याची ही टेक्निक तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ही टेक्निक तुम्ही नक्की फॉलो करा आणि ही टेक्निक फॉलो केल्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. त्याचसोबत अजून कोणत्या विषयावर मी व्हिडिओज घेऊन यावेत हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी नक्की त्या पर्टिक्युलर टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. सोबतच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत सखी.